जनादेश वृत्ताहिनी चैनल का 12वां प्रतापन दिवस कार्यक्रम 30 जनवरी 2021 को कुर्ला नेहरू नगर के माननीय बाल साहेब ठाकरे सभागृह से संपन्न हुआ। आपको बता दें कि इस मौके पर कार्यक्रम के अध्यक्ष लोकशाहिनी चैनल के एंकर और सीनियर प्रोड्यूसर मनुश्री पाटिल रहे, तो वहीं प्रमुख अतिथि के रूप में कुर्ला की स्थानीय विधायक मंगेश कुडालकर रहे और अन्य अतिथियों में एंटी करप्शन कमेटी के राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र द्विवेदी, शिव केबल सेना के सरचटनीस राजू पाटिल, आयोजक अब्दुल रहीम खान उपस्थित थे। तो वहीं कार्यक्रम की शुरुआत सभी महान अनुभवों के हाथों से दीप प्रज्वलित करते हुए की गई। इस मौके पर जनादेश के संपादन सुरेश पाटिल के हाथों सभी मेहमानों का सम्मान भी किया गया। समाजामध्ये आपण जे स्थानिक पुस्तवाहिन्या आहात, जसं पुरुष पाणी कडे सांगितलं, तुमचं महत्त्व फार मोठं आहे। कारण ज्या ठिकाणी या उपग्रह वाहिन्या पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी तुम्ही लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडित आहेत, या समस्या पुढे आणण्याचं काम, त्या सोडून घेण्याचं काम तुम्ही स्थानिक पुस्तवाहिन्या करता। जनादेशसारखी पुस्तवाहिनी हा एक त्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे की त्यांनी हे 12 वर्ष सातत्याने काम करून 12वा वर्षापण पदापासून साजरा केला, 13व्या वर्षात पदार्पण करतात। हे काम तुमचं असंच सुरू व्हावं, लोकांच्या समस्या सत्य समस्या ज्या लोकांपर्यंत पोचतात त्या तुमच्यामार्फत पोचाव्यात। आणि जो आता पुढचा आपला वर्ष आहे किंवा पुढचा हिंदुस्थान आहे, गेल्या काही 1 वर्षामध्ये किंवा वर्षामध्ये जो आपण वीज समस्यांनी किंवा आक्रमणामध्ये बाहेर झालेलो आहे, त्याला परत ती सुदैरी झाली मिळो या अपेक्षेसह त्याला ते पुढच्या महिन्याला माझ्या पुढच्या कार्यकृतीसाठी परिपूर्ण भरती शुभेच्छा। नव्या पत्रकारांना सुद्धा सुट्टी देऊन त्यांना कुठेतरी त्या सगळ्याची जाण करून देऊन जे लोकांपर्यंत काम करत आहेत त्याच्याबद्दल खूप आभार। या पुढची सुद्धा अशीच वर्ष आपण यशस्वीपणे वाटचाल करावी ही तुम्ही शुभेच्छा। सर्वांचाच त्यांनी एक हेतुदीप असा सन्मान या ठिकाणी केलेलं आहे आणि खरोखरच हे एक आपल्या सर्वांसमोरच एक आदर्श वाटावा अशा प्रकारचं काम या जनादेश वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सुरेश पाटील व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे। आणि त्यांना वेळोवेळी साथ देणारे श्रीयुक्त राजू पाटील आहेत, आपले जीवदी साहेब आहेत, आज कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लोकशाही चॅनलच्या आपल्या मनुश्री पाटील याही उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन आज या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चितपणाने सर्वच पत्रकार याच या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पत्रकारसुद्धा विविध क्षेत्रातील जरी असले तरी जे आज त्यांनी सामाजिक भान ठेवून जे काम करत आहेत ते नक्कीच कौतुकास्पद आहे। मी पुन्हा एकदा या जनादेश वृत्तवाहिनीला आणि त्यांच्या सर्वच टीमला मनापासून धन्यवाद देतो, खूप शुभेच्छा देतो आणि 12 वर्षेच नव्हे तर अजून पुढची 12 वर्षे पकडून अजूनही त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहू या शुभेच्छा देतो मनपूर्वक। धन्यवाद। जय राम। जनादेश को 12 साल सर क्या कहना चाहेंगे आज कार्यक्रम से? जनादेश को 12 साल हो गए इसके ऊपर। मैं रविंद्र द्विवेदी, नेशनल प्रेसिडेंट एंटी कमेटी एलियस भ्रष्टाचार समिति, हमारी ऐसी संस्था है संपूर्ण भारत में 22 वर्षों से अपने सबसे क्राइम काम कर रही है। उसी तरह से जनादेश वृत्तवाहिनी 12 वर्षों से पूरे महाराष्ट्र में आज कार्य कर रही है। कोरोना काल में जो काम किया है जनादेश वृत्तवाहिनी ने, मैं इनको शुभेच्छा देता हूँ, मैं अभिनंदन देता हूँ, क्योंकि 12 वर्षों से चेंबूर से लेकर के पूरे महाराष्ट्र के गलियों तक जनादेश वृत्तवाहिनी ने समाचारों को कवरेज किया है और सच्चाई से दिखाया है। चाहे सरकार का भ्रष्टाचार हो, चाहे जनता का भ्रष्टाचार हो, किसी का भ्रष्टाचार या अच्छे कार्य, उसको जनादेश वृत्तवाहिनी ने ये दिखाया है और कोई करप्शन नहीं किया, कोई क्राइम नहीं किया है। इसी तरह से पूरे सभी चैनल अच्छा काम करते रहेंगे और जरूर ये भ्रष्टाचार खत्म होगा, जनता का साथ मिलेगा। साथ साथ में मैं भारत सरकार को शुभेच्छा देता हूँ, कोरोना काल में उद्धव ठाकरे जी ने जो काम किया है, किस तरह से उद्धव ठाकरे जी को भगाने कोशिश किए गए, कुछ लोगों ने कैसे उनके साथ में अभिवाद प्रस्ताव लाया, किस तरह से कोशिश किया कि सरकार चली जाएगी,
कोरोना को भ्रष्टाचार दिखा करके, लेकिन हमारे उद्धव ठाकरे साहब ने अच्छे काम किया, हमारे लाडले आमदार साहब डॉक्टर जी कोरोना से लेकर के पूरे महाराष्ट्र में वो काम करें, जनता का सहयोग करें, मैं इनका अभिनंदन करता हूँ। ये हमारी शुभेच्छा है, शुभकामना है। जय हिंद, जय भारत। या वाहिनीला 12 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो। या जनादेश वाहिनीच्या माध्यमातून आज या ठिकाणी 12 वर्धापन दिन संपन्न होत आहे। वृत्तवाहिनी म्हणून काम करत असताना सामाजिक भान ठेवून आज त्यांनी विविध क्षेत्रातील